काय ग गंगे केव्हा जाणार सासरी? नवऱ्याची आठवण येत नाही वाटत. तुला ग काय करायचं ह्या सांभार चौकशा? तू आपलं काम कर ना, मोठी आबरूची आली ती माहिती आहे आम्हाला. अगं पण काकू, तू जन्मभर पोसणार का तिला? तुला ग काय नसती, उठा ठेव, माझी मी समज आहे. तुला सोड चिठ्ठी तर दिली नाही ना, गणपतीशी पटत नाही वाटत. टाकलं की काय तुला? तू धरणार त्याचा हात? पुरे पुरे बडबड बंद कर. तू स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही काय ग? आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघते ही हाडळ कुठली? अरे हड छी, चल ग, चल आपण दुसरीकडे जाऊया. हट, चल 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 चल, लवकर पाहिजे. महायोग भोजनापूर्वी गोविंद नामस्मरण. गोविंद गोविंद गोविंद. या घरातला हा धरून गोविंदाचा उद्धार करता भिखारड्या संन्याशाना मिष्टान भोजन घातला बघ ना, बघता काय असे उठाय तू? अहो पण कोण आहे हा? मला उपदेश देणार माझे गुरुदेव माधव स्वामी आहेत ते. आहा वा, शोधतच होते मी ढोंगी संन्यासी कुठला. उठ उठ कृष्ण. मोंदूपणाचा बुरखा पांघरून उपदेश देत होतो, पण ह्या घरात माझ्याशी सामना आहे. वारे संन्यासी, हा प्रपंच म्हणजे मोठी माया आहे. मानव जीवितामध्ये माया हे मोठं सत्य आहे हे जाणून घेऊन अहंकारा विकाराला तुम्ही पाठ द्या. एवढं केलं तुम्ही तरच परमात्म्याची कृपा. तू बळबळ करू नकोस, मला कळतं. ह्या अडाण्यांना वैराग्यावर बाता मारतोस, ते गुहेत बसून राहा आणि मुक्ती मिळो असं गाव गाव भटकण्यात काय मोठं साधतोस रे बैराग्य तू? अडाण्यांना मी ज्ञान शिकवतो, भक्ती मार्गाचा प्रचार करतो. भक्तीचा प्रचार म्हणजे बायकांना घोळात घ्यायचं नाटक बरं? टाकलेला फासा बसला का ते बघायला स्वतः इथे आलास? नाही नाही, असं मनात सुद्धा वेड बिद्र आणू नका. सर्व संघ परित्याग करून सगळं विष्णुमय जगत या भावनेनं मानवाची सेवा हेच व्रत मानून ही यात्रा चालली आहे बाई, हे असले बोल का लावता? धन्यवाद, आम्ही संतुष्ट झालो सगळे. या पतिव्रतेचं भोजन लाभलं, आम्हा सर्वांच्या जन्माचं कल्याण झालं, आत्मा तृप्त झाला. या पुण्यवान मुलीमुळं लवकरच तुमच्या वंशाचं कल्याण होईल पहा. चोर ते चोर, अनवर आव केवढं असं बोलू नका माई, गुरुजींच्या पाय धुळून तुमचं घर पावन झालं. कशाला नाही ते सांगतोस रे, आम्हाला अक्कल नाही असं वाटलं काय तुला? मी म्हणते हे घर अपवित्र केलं तुमच्या येण्यानं, चालते व्हा इथून, नाही तर मारेन. कृपा करा आई, कृपा करा, हे मी सगळं करते. तू चुप, हे निर्लज्ज बोकडानो, पळा बघू इथून, पळा. ए म्हाताऱ्या बेरडा, पुन्हा जर माझ्या घरात पाय ठेवलास तर मारून पीठ करीन. सासूबाई. अन्नदाता सुखी भव. स्वामी. चल, तू कुठे चाललीस पाप करून? आता घरातलं सगळं देतेस हो या भिकारड्यांना, असं इथे चालायचं नाही. तुझ्या बापाची मिळकत आहे हा वेसवे? थांब, तुला हिसका दाखवते.